नमस्कार मित्रांनो आपला परिवार कृषी परिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उन्हाळी भैमुग लागवड तंत्र दोन हजार तेवीस या विषयावर आज आपण चर्चा करणार आहे मित्रांनो जे उन्हाळी भैमुग आहे त्या भैमुख पिकासाठी जमीन कशी लागते हवामान कसं लागतं म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंत कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे त्या गोष्टीवर आज आपण चर्चा करू मित्रांनो भैमुग हे तिन्ही हंगामातलं पीक आहे परंतु बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये याची लागवड करून चांगलं उत्पादन घेतात पावसाळ्यामध्ये भैमुगाचं पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही परंतु तुम्ही उन्हाळ्यात जर तुमच्याकडे पाणी वगैरे अवेलेबल असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता साधारण एकरी दहा ते बारा क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकता सध्या जर तुम्ही भैमुगाला भाव बघितला तर ज्या कच्च्या शेंगा असतात त्याला सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल असं दर मिळत आहे मित्रांनो सर्वप्रथम भयमुगासाठी जमीन कशी असावी तर भैमुग लागवड करण्यासाठी जमीन ही तुमची मध्यम हलकी असावी थोडी लालसर वाळू मिश्रित जमीन असावी आत अत्यंत भारी म्हणजे जर तुमची जमीन अत्यंत काळी असेल किंवा तुमची जमीन चोपनयुक्त असेल तर अशा जमिनीमध्ये भैमुगाचं पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही जर तुम्हाला भैमुगाचं चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर तुमची जमीन थोडी लालसर वाळू मिश्रित आणि भुसभुशीत असावी त्यानंतर चांगला पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी जर तुमच्या जमिनीमध्ये पाणी जास्त साचून राहत असेल तर अशा परिस्थितीमध्ये उत्पादनात मोठी घट होते त्यानंतरचा मुद्दा आहे की हवामान की भैमुगाची लागवड आपण कोणत्या हवामानात करू शकतो मित्रांनो सध्या डिसेंबर महिन्यात चालू आहे जर तुम्हाला भैमुगाची लागवड करायची असेल तर तुम्ही पंधरा जानेवारीपासून पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही लागवड करू शकता सध्या सध्या देखील करू शकता परंतु जर थंडी अधिक असेल रात्रीचं टेम्परेचर हे साधारण सतरा डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असावं तरच आपल्या भैमुगाची उगवण चांगली होते जर जास्त थंडी असेल तर अशा परिस्थितीमध्ये भैमुगाची उगवण होत नाही त्यामुळे पंधरा जानेवारीपासून पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही भैमुख पिकाची पेरणी किंवा टोकन पद्धतीने लागवड करू शकता मित्रांनो लागवडीपूर्वी पहिला मुद्दा असतो की पूर्व मशागत आपण कोणकोणत्या मशागत करू शकतो जमीन कशी तयार करू शकतो तर मित्रांनो सर्वप्रथम जर तुम्ही नांगरणी वगैरे केली नसेल तर एक साधारण पंचवीस सेंटीमीटर खोल नांगरणी करून घ्या नांगरणी केल्यानंतर जर तुमच्याकडं शेणखत असेल तरच विकत घेऊन टाकायचं नाही जर तुमच्याकडे शेणखत असेल तर तुम्ही साधारण प्रति हेक्टरी वीस ते पंचवीस बैलगाड्या शेणखत टाकू शकता आणि त्यानंतर आपल्याला रोट्याविटर मारायचं आहे म्हणजे आपल्याला नांगरणी करून रोटाव्हेटर मारून जमीन भुसभूषित करायची आणि त्यानंतरच आपल्याला भैमुगाची पेरणी करायची आहे आता पेरणी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही पेरणीचं जे अंतर आहे ते तीस बाय दहा सेंटीमीटर किंवा पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर म्हणजे दोन ओळीतील अंतर एक किंवा दीड फूट आणि दोन झाडातील अंतर दहा सेंटीमीटर असं ठेवून तुम्ही पेरणी देखील करू शकता आता पेरणीसाठी तुम्हाला प्रति एकरी साधारण पंचेचाळीस किलो बियाणे लागणार आहे बियाणे हे कमी जास्त होऊ शकतात चाळीस ते पंचेचाळीस किलो बियाणे तुम्हाला प्रति एकरी लागू शकतात मित्रांनो पेरणीपूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट असते की बीज प्रक्रिया ज्यावेळेस आपल्याला पेरणी करायची त्या अगोदर तुम्ही ते जे बियाणे आहेत प्रति किलो बियाण्यासाठी पाच ग्राम ट्रायकोडरमा पावडर त्यामध्ये टाकून चांगलं मिक्स करा आणि त्यानंतरच पेरणी करा मित्रांनो उन्हाळी भैमुख जे आहे वेगवेगळ्या हंगामासाठी वेगवेगळ्या जाती शिफारस केलेल्या आहे जर तुम्ही जानेवारी पंधरा जानेवारीपासून पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान जर तुम्ही उन्हाळ्या भैमुखाची लागवड करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये ज्या उन्हाळ्या जाती आहेत त्या जातीची निवड करायची त्यामध्ये टी जी सदोतीस ए ही चांगली जात आहे एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये काढण्यासाठी येते आणि साधारण प्रति हेक्टरी पस्तीस ते सदोतीस कुंटल उत्पादन देते म्हणजे टी जी सदोतीस ये त्यानंतर आहे टी पी एक जी एक्केचाळीस ही सुद्धा एकशे दहा ते एकशे वीस दिवसामध्ये काढण्यासाठी येते परंतु ॲज कम्पेअर टी जी सदोतीस ए हिचं उत्पादन थोडं कमी आहे बत्तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टरी आहे परंतु हिचे जे दाणे आहेत ते टपोरे आहेत म्हणजे शक्यतो या दोन जातीपैकी तुम्ही कोणत्याही एका जातीची निवड करू शकता किंवा जर प्रायव्हेट कंपन्याची असेल जी जात तुमच्या परिसरामध्ये खूप प्रचलित आहे जी तुमच्या जमिनीसाठी सुटेबल आहे अशाच वानाची निवड तुम्ही शक्यतो करा मित्रांनो त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असतो खत व्यवस्थापन ज्यावेळेस आपल्याला पेरणी करायची त्यावेळेस खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो सर्वप्रथम आपलं जे भैमुग आहे भैमुगाला कॅल्शियम आणि सल्फर खूप महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला माहितच आहे की भैमुग हे तेलवर्गीय पीक आहे तेलवर्गीय पिकामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी जे गंधक आहे त्याला आपण सल्फर म्हणतो या सल्फरची खूप आवश्यकता असते त्याचबरोबर या पिकामध्ये झिंक आणि कॅल्शियम याची देखील आवश्यकता आहे जर तुम्ही कॅल्शियम जर वापरलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस तुमच्या भैमुगा भैमुख भाईमुग पिकामध्ये शेंगा लागतात त्या शेंगामध्ये शंभर टक्के दाणे भरत नाही त्याला आपण पॉपिंग इन ग्राउंडनट म्हणतो म्हणजे शेंग आहे परंतु शेंगामध्ये दाणे भरत नाही हे कॅल्शियम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होत असतं त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन करणार त्या अगोदर साधारण एकरी तुम्ही दोनशे किलो दीडशे ते दोनशे किलो जे जिप्सम आहे जिप्सम मध्ये कॅल्शियम आणि सल्फरचं प्रमाण भरपूर आहे तुम्ही पेरणी अगोदर जमिनीमध्ये जिप्सम टाकू शकता त्याचबरोबर मित्रांनो साधारण तुम्ही प्रति एकरी दहा किलो सल्फर आणि त्याचबरोबर दहा किलो झिंक सल्फेट याचा देखील वापर करा जर तुम्ही सल्फर आणि झिंक सल्फेटचा वापर केला तर तुम्हाला जवळपास दहा ते बारा क्विंटल उत्पादन भैमुगाचं मिळू शकतं त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही पेरणी करणार पेरणीबरोबर आपल्याला जो बेसल डोस द्यायचा त्यामध्ये शक्यतो प्रतिएकरी तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट भैमुग पिकासाठी सिंगल सुपर फॉस्फेट हे अत्यंत महत्त्वाचं खत आहे कारण सिंगल सुपर फॉस्फेट या खतामध्ये फॉस्फरसचं प्रमाण अधिक आहे त्याचबरोबर यामध्ये सल्फर सुद्धा आहे आणि कॅल्शियम सुद्धा आहे मित्रांनो सिंगल सुपर फॉस्फेट प्रति एकरी तीन बॅग आणि त्याचबरोबर एक बॅग वीस वीस झिरो तेरा देखील आपल्याला द्यायचा आहे जर तुम्ही भैमुख पिकामध्ये अशा पद्धतीने खत व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुमच्या भैमुख उत्पादनात मोठी वाढ तुम्हाला दिसून येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही उन्हाळी भैमुखाचे व्यवस्थापन करू शकता त्यानंतर जे पाणी व्यवस्थापन आहे ते जे वेगवेगळ्या मॅनेजमेंट आहे त्याच्यावर देखील तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू